शिमगा म्हणजे कोकणी माणसाचा जिव्हाळ्याचा आणि आनंदाचा सण. प्रत्येक कोकणी माणूस शिमग्याची आतुरतेने वाट पाहत असतो. प्रत्येक गावात शिमगा हा वेगवेगळ्या पद्धतीने पूर्वजांनी आखून दिलेल्या मागा मर्यादेप्रमाणे साजरा केला जातो. असाच शेकडो वर्षाची परंपरा असलेला झोळंबेचा शिमगोत्सव आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. गेली बरीच वर्ष मी झोळंबेचा शिमगोत्सव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि गावातील प्रत्येक जण मला यासाठी सहकार्य करत असतो आणि त्याचप्रमाणे यंदा ही झोळंबेचा शिमगोत्सव माहिती स्वरूपात तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतोय आणि अर्थात यासाठी लागणारी संपूर्ण माहिती ही गावातील जाणकारांनी दिलेली आहे आणि ती आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. मित्र, झोळंबेच्या शिमगोत्सवाची सुरुवात ही होळी पौर्णिमेपासून एक महिना अगोदर म्हणजेच माघ पौर्णिमेला होते. या दिवशी चवाट्यावर नारळ ठेवून देवाला सांगणे केले जाते आणि ढोल वाजवला जातो आणि त्यानंतर होळीच्या ठिकाणी जती म्हटल्या जातात. झोळंबेच्या शिमगोत्सवाची सुरुवात होते. आणि इथून पुढे होळी पौर्णिमेपर्यंत मानावर म्हणजेच देवाच्या माहेरघराकडे जती म्हटल्या जातात. रामायण महाभारत बरोबरच झोळंब्याचा इतिहास सांगणारी ही जती. आणि त्यानंतर येतो तो होळी पौर्णिमेचा दिवस. तर मित्रो, होळी पौर्णिमेच्या दिवशी सर्वात प्रथम श्रीदेवी माऊली मंदिराकडची होळी घातली जाते आणि त्यानंतर गावातील सर्वजण मिळून चवाट्याकडची होळी आणण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी जातात आणि त्यानंतर अगदी वाजत गाजत ही होळी गावातून चवाट्याकडे आणली जाते. Thank you.
ठरवून दिल्याप्रमाणे गावातील प्रत्येक जण आपापली कामे करून होळी घालण्याची तयारी करतो. चवट्याकडची होळी घालण्याआधी राखण्याची होळी घातली जाते आणि त्यासाठी गावातील काही लोक मिळून ही राखण्याची होळी घालून येतात. राखण्याची होळी घालून झाल्यानंतर ठरलेल्या वेळात गावातील सर्व गावकरी चवट्यावर जमतात आणि चवट्यावरची होळी घालण्याची तयारी करतात. पूर्वजांनी आखून दिल्याप्रमाणे सर्वजण आपापली कामे करून होळी घालण्याची तयारी करतात. सर्वात प्रथम होळीला आंब्याची पाने म्हणजे ताळ बांधून तयार करतात आणि त्यानंतर सर्व गावकरी मिळून ही होळी घालतात. आणि यानंतर गावातील प्रत्येक जण होळीसाठी नैवेद्य घेऊन चवट्यावर येतो आणि त्याचबरोबर कुळघराकडून देव अगदी वाजत गाजत चवट्यावर आणला जातो आणि पुढील 8 दिवस देव चवट्यावर असतो. होळी पौर्णिमेपासून ते पुढील 7 दिवस मानकऱ्यांच्या घराकडे ढोल वाजवून नौबत केली जाते आणि माणावरून चवट्यापर्यंत दररोज रोंबाट सोडलं जातं. सातव्या दिवशी गावाबाहेर असलेल्या वाड्या म्हणजेच फणसवाडी, दापटेवाडी, भटवाडी या वाड्यांमध्ये ठरल्याप्रमाणे काही गावकरी मानकऱ्यांसह राधेसोबत जातात तर ठरल्याप्रमाणे काही गावकरी मानकऱ्यांसोबत रोमटासोबत जातात. आणि त्यानंतर येतो तो झुळंबे शिमगोत्सवाचा 8वा दिवस. या दिवशी सकाळीच राधा संपूर्ण गाव फिरून माणावर येते आणि त्यानंतर चवट्यावर. दिवशी सायंकाळी गावातील सर्वजण चवट्यावर जमतात आणि पूर्वापार चालत आलेल्या रीतिरिवाजांप्रमाणे देवाला सांगणे केले जाते. त्या मागा मर्यादे प्रमाणे आज ही मर्यादा तुझो धडो गिराय दिल्लो असा आणि हो तुझो हरण्याचो 8वा दिवस असा आणि 8व्या दिवशी आज या रोमाड असा खेळो असा हो सोड तू हो खेळो दसरो वळसून 12च्या चवट्यावरसून सोड तू तो खेळो पूर्ण गावटान करून परत त्या हरण्या घालून येऊन त्याका मेळण्यासाठी जी काय तुझी आज माग मर्यादा आहात ते मागा मर्यादे प्रमाणे होईसर आज तुका अमृताचा भार ठेलला असा त्याच्यात तृप्त जाऊता राजी जाऊता आणि हो आजचो दिवस आणि उद्याचो दिवस असा तो आनंद गुण गोविंद या कार्याक गालबोट न लागायच्या आधी ह्या कार्य असा खेळात करून घेऊचा तसो 12 गड्याचो विद्येचो मालक मुळीलाकर घाटाचे धाय्य पासून समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत नाव किती घातता त्या काय सांगणं वर्ण करतोय चिंचिक्याचो मालक मी निवाडकर असा त्या काय सांगणं वर्ण करतोय दोन्ही निराकारी पुरून आज विसर या कार्याक सामील जाऊचे आणि काही जरी खोटा नाटा असला तर बदलाच्या बदनात घालून तसंच आज ह्या ज्या काय कार्य असा या घडा नये म्हणून जरी कोणी काहीतरी वादी दुश्मन्या तंत्र मंत्र पंचाक्षरी मुसलमानी गारुडी अशा प्रकार तू माग छोडलेला असतो तरी तो त्या तुझा बंदोबस्त करून या कार्य हलकवला असा करून घे आणि हो गाव गिराय मासा रहित पिलगी असा मर्याद असा किंवा ही भारची लेकर असं त्यांच्या हाता पायाकडे भुरग्या बाळाकडे केले भेंतीकडे मानलेले मुठीकडे काट्या कुट्याकडे शिल्या भाऱ्याकडे नोकरे चाकरेकडे अन्न वस्त्राकडे धन दौलतीकडे या ती किले असतो परिहार करून अशीच वार्षिक तुझी कार्य
पाणी असं ती माझी आवशी हे मर्यादित करून दौलादात करून घ्या. आज होळीचो आठवो दिवस आणि आज ह्या गाव रोमाड असा. तर आज ह्या ज्या पूर्वजान माग मर्यादेन काय ह्यो जो धडो घातलेलो हा तो आज हय गिरायलो जाता. तर आज ह्यो धडो गिरायला असताना आज ह्या बाराच्या चवट्या वरसून गावठाण करून परत बाराच्या चवट्यार ह्या रोमाट नाय सुरू. तर सगळ्यांनी एके आईची जशी लेकरा हो तशी ह्या रोमाट निर्विघ्नपणे पार वाडूचा. तर कोणाक कोण आज नशेत असतलो कोण आणि कोणाचो वाद विवाद असतलो तर कोणी तो न काढता आज ह्या कार्यात आज कोणाचा हात लागत कोणाचा पाय लागत कोणी काय होणार तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून जशी आपण एके आईची लेकरा होऊन असा ह्या रोमाट आपण होऊ होळी एक लावचा तसाच आज वाजवणारे आहोत त्यांच्या त्या ढोलार कोणी जाऊचा नाही असं ते ढोल वाजले वाजवणारे आपलं काम करतले. खेळे असो खेळ्यांका ओगीत तुम्ही ताकतीन नाचो नको बारके बारकी लेकर होती पण आज ह्यो जो काय होळी येतो काय ह्या अशी रोमाड असा ह्या सगळ्या चांगल्या प्रकारे एका गुणा गोविंदान एके आईची लेकर असून ह्या यांनी कुठतो राग न धरता चांगल्या प्रकारे पार पडूया आणि आता ह्या रोमाड ह्या आमच्या सोडू सांगतो. सांगणे करून झाल्यानंतर देवाच्या खेळ्यांसह झोळंबे गावचं रोंबाट गावठाणात सोडलं जातं. Thank you.
संपूर्ण गावठाण फिरून झाल्यानंतर पहाटे काही काळासाठी रोमबाट मानावर थांबते आणि त्यानंतर पुढील कार्यासाठी चवाट्याकडे जाते. रोंबाट होळीला लावल्यानंतर पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार आणि रीतिरिवाजांनुसार गावातील सर्व गावकरी अगदी गुण्यागोविंदाने आणि आनंदाने रणबाल्याचा कार्यक्रम पार पाडतात. यानंतर गावात चोर सोडले जातात आणि त्यानंतर पालखीसह देवाचे रोंबाट असते. नवव्या दिवशी दुपारी पुन्हा एकदा सर्व गावकरी चवाट्यावर जमतात, होळीवर लावलेला नारळ काढतात आणि त्यानंतर देवाला सांगणे करून होळीवर धूळ मारतात. ¡Vamos!
देवा बाई औषित धोळम्यासारखी देव होता पाच माया महाराजांना जशी ओळलो होय मागा मर्यादी परमणी रहित पिलगेल घातलेलो असा तर आज होतो असा नया दिवशी अजी ढोल मारतो इतिहास तुझ्या चरणा पर्यंत पोच करून घे आणि हो नवा दिवसांचो जो अमृताचो दिवस असा त्या अमृताच्या दिवसात कोणत्या तऱ्हेचा गालबोट न नागाच्या आधी चांगल्या प्रकारे हा अमृत गावा गिरमाक सारून ह्या गावा गिरमाचा असा शेतीचा विस्तार वाढवे आणि वार्षिक जे काय शेतीची कार्य असत ती हलकवला असान अजे बाई औषधी करून घे बाकी काय नाही गई हां काका जाऊ दे लोड जाऊ आमच्या महाराज नायक आवाती नाही अरे नायक का ये घालती वाटी गोळीची राम राम Thank you.
संपूर्ण गावात धूळ मारून झाल्यानंतर गावातील प्रत्येक जण आपापले अंगण शेणाने सारवतो, संपूर्ण गाव स्वच्छ करतात आणि देवाच्या आगमनाची तयारी करतात. सर्वात प्रथम सवाटेश्वर मंदिराकडून देवाच्या नावनाचा कळस घेऊन मानकरी श्रीदेवी माऊली मंदिराकडे येतात आणि त्यानंतर देव डोक्यावर नावनाचा कळस घेऊन 12 पाचासह संपूर्ण गावात नावान देण्यासाठी धावत जातो.